बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा नदीवरील प्रकल्प 100% भरलाय। सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे धरणाचे 7 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले, त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 2 दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातल्या अनेक नदी ओढ्यांना पूर आलाय। जिल्ह्यातील पूर्णा नदीला पुन्हा एकदा महापूर आला असून नदीलगतच्या शहरात शेतीत पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे। अकोला जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती आहे। संयुक्त किसान मोर्चाकडून आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर पंजाबच्या अमृतसरमध्ये शेतकऱ्यांनी रेल रोको केलाय। लखीमपूर खिरीतल्या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे। लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांचं निलंबन व्हावं आणि त्यांना अटक व्हावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। रेल्वेच्या संपत्तीला कुठल्याही प्रकारचं नुकसान न पोहोचवता हे आंदोलन शांततेनं केलं जाईल असं आश्वासन संयुक्त किसान मोर्चानं दिलं आहे। मोदी सरकार मुर्दाबाद।